जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही. 100 वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. अन्य करण्यापेक्षा अन्य सहन करणार तो जास्त दोषी आहे. असे अनेक विचार त्यांनी आम्हाला दिले, पण आम्ही शिकायला तयार नाही. शिकलो तरी संघटित होत नाही, संघटित झालो तरी संघर्ष करण्यास घाबरतो. प्रजासत्ताक दिनी लोकशाहीवर चपखल भाषण करणारा कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या चांगलाच व्हायरल झाला होता. भाषण करण्याची त्याची विनोदी शैली सगळ्यांनाच भावली. जालना जिल्ह्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या कार्तिकचे तेव्हा खूप कौतुक झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्तिकने आपल्या शाळेत खुमासदार भाषण केलं आहे. त्याचे हे भाषण देखील सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. पाहूयात भोऱ्याने केलेले संपूर्ण भाषण. आणि व माझ्या तमाम बालमित्रांना माझा मानाचा जय भीम. भारतरत्न बोधिसत्व जग प्रसिद्ध वकील डॉक्टर प्राध्यापक अशा अनेक पदव्या मिळून ज्यांनी दलितांचे उपेक्षितांचे आयुष्य बदलून टाकले अशा महामानवाची आज जयंती. सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये ज्यांचा समावेश होतो असे आमचे बाबासाहेब. बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला. गुलामाला गुलामाची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही. 100 वर्षे शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा तो जास्त दोषी आहे. असे अनेक विचार त्यांनी आम्हाला दिले, पण आम्ही शिकायला तयार नाही. शिकलो तरी संघटित होत नाही, संघटित झालो तरी संघर्ष करण्यास घाबरतो. बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे, मला तर 4 घंटे सुद्धा अभ्यास करू वाटत नाही. मग क्रांती कशी होणार? मी आता ठरवले, लोकांना शिकवणार, त्यांना संघटित करणार.